सात नंबर आखाड़ा है का संभाजी नगर विरुद्ध आज सामना चल रहा है संभाजी नगर विरुद्ध सुजानपुर अरुण भाऊ पैठाने यांना विनंती आहे समालोचकाला पाण्याची व्यवस्था करावी त्यांचा गळा कोरडा पडला आहे रात्रीचे जवळ जवळ दोन वाजत आले सात नंबर चढाई का आपल्या संघासाठी दुसरी चढाई करतो बघूया चढाई कर बा अतिशय चांगली पद्धत ज्याला सांगे खेळ म्हणतात कॉर्नरच्या खेळाडू पुशअप करून जो मध्यंत खेळाडू आहे आपण त्याला धड म्हणतो त्याने व्यवस्थित सकाळी चेन देऊन सात नंबरच्या खेळाला बाद केलेला आहे सुभानपूर तांड्याच्या संभाजीनगर विरुद्ध सुभानपूर पुन्हा एकदा दोन नंबरचा खेळाडू संभाजीनगर अजूनही बोनस गुणाची प्रतीक्षा एक लॉबी झाली धन्यवाद अरुण भाऊ अजूनही बोनस गुणाची प्रतीक्षा बोनस गुण मिळाल्यानंतर अरे अतिशय चांगली पकड सोडा सोडा खेळाचा आणि खेळाडूचा मान राखा इजा होईल दुसऱ्या खेळाडूला त्याच्या शारीरिक इजा होतील किंवा त्याच्या जीवितास काही धोका होईल असं काही वर्णन विरुद्ध संघाचे खेळाडू करू नये एवढीच विनंती या जगदंबा क्रीडा मंडळातर्फे आणि चांगली पकड नक्कीच सोडा पकड झाल्यानंतर सोडा चढाईकार बाद दोन्ही पंचांचा निर्णय आंतरराष्ट्रीय पंच आमचे संतोष दौनागरे बिजनाना पाटोळे अतिशय चांगली चढाई एक गुण दोन नंबरच्या क्षेत्ररक्षक बाद करून चांगली चढाई केलेली आहे कृपया बोनसचं जे बक्षीस आहे त्याच्याकडे लक्ष सहा खेळाडू असताना अतिशय चांगला चवडा म्हणता येईल याला असच चवडा अतिशय चांगली पकड नक्कीच चांगला सामना होणार आहे यानंतर सगळे सामने हे चांगले होते चांगली चढाई अजूनही बोनस गुणाची प्रतीक्षा आहे आमचे तायडे खोलवर चढाई आणि नक्कीच एक गुण मिळवलेला आहे त्याने बघा कॉर्नरच्या बाजूचा खेळाडू त्याने टिपलेला आहे म्हणजे किती खोलवर चढाई करून हा गुण त्याने मिळवलेला आहे अशा प्रकारे संभाजीनगर संघ आणि आणि चांगली बघू पंचांचा निर्णय मला माझ्यामध्ये लॉबरी झालेला आहे चढाई करा चढाई करतोय सात नंबरचा खेळाडू कुणी खेळाडू आहे त्याने या चढाईत एक गुण मिळवलेला आहे आपल्या संघासाठी आमचा संघ आहे ना भारत माता औरंगाबाद
यानंतरचा होणारा सामना चेस सेवालाल संघ भरतडी तांडा धरधरी कुठला तांडा धरधरी तांडा चांगले प्रकार विरुद्ध निर्मल क्रीडा संघ संभाजीनगर कृपया दोन्ही संघांना हा दुसरा तुकार हा सामना झाल्यानंतर नाही एकच आहे एकच आहे एकच आहे औरंगाबाद संभाजी एकच आहे जिल्ह्यातले 5-6 टीम आहे ना यानंतर होणारा सामना जय सेवालाल क्रीडा संघ परदरी तांडा ओसे निर्मल क्रीडा समाज प्रबोधन ट्रस्ट संभाजीनगर या दोन्ही संघांनी किट करून तयार राहायचंय तुम्हाला दुसरा पुकार परदरी तांडा वसेस निर्मल क्रीडा संभाजीनगर यानंतर होणारा सामना आणि आपल्या तालुक्याचं भाग्य आहे आपल्या या तालुक्यात अकोला कुमठाणा निकळत बदनापूर दुधनवाडी गोकळवाडी या गावातून खेळाडू राष्ट्रीय पंच शासकीय कर्मचारी या खेळामुळे
सेवेत भरते झालेले कर्मचारी जवळजवळ संख्या 100 आहे। आणि आज राष्ट्रीय पंच संतोष नागवे, बिगिनाना पाटोळे, सुंदर भवतोरा गावकर सर सामना मध्यंतरासाठी सामलेला आहे। गुण सुरुवात अतिशय चांगला सामना होणार आहे। यानंतर जो होणारा सामना दोन्ही संघाने कृपया मैदानाच्या बाजूला येऊन थांबावे, कारण की आज सामना झाला झाला लगेचच तो सामना होणार आहे। ट्रेजरी तांडा आणि निर्मल क्रीडा संघ संभाजीनगर यानंतरचा होणारा सामना अतिशय सर्व नियम बाळगून या स्पर्धा होत आहेत। अतिशय सुसज्ज मैदान, नियमाचं पालन करून प्रत्येक चढाई कराने फक्त 30 सेकंदाचा वेळ घेऊन चढाई करायची आहे। त्या 30 सेकंदात त्याने जीवाचं रान करून ज्या चढाईत गुण मिळेल किंवा त्याचा बळी जाईल त्याचा विचार करूनच चढाई करावी। कोणाला ताण नाही, या अगोदरचे जे सामने होत होते एक चढाई कर दीड मिनिट भी चढाई करत होता, त्यामध्ये आमचे एकनाथ भाऊ राठोड होते, अन्वीचे आमचे माजी खेळाडू या सामन्यासाठी सकाळपासून त्यांची उपस्थिती आहे। ते किती मिनिटं खेळले तरी पंत त्यांना रेड घेऊन जातात। टेक्निकल पॉइंट आहे काय पंतप्रधान संतोष भाऊ सर्वांना एकदा चहा सांगा, पंतांना समालोचकांना गुण लेखकाला चहा सांगा। रात्रीचे 2 वाजले, बिचारे न जेवताही आपलं काम चोख करत आहेत। त्यासाठी मी जगदंबा क्रीडा युवकांचे स्पर्धेसाठी अहोरात्र प्रयत्न करून 2 वर्षाच्या विलंबानंतर या स्पर्धेसाठी ज्यांचं ज्यांचं योगदान आहे त्यांचे सर्वांचे खूप आभार। आणि या कोरोना काळात आमचे श्री गणेश गायके आणि बाबासाहेब तोगे हे अतिशय उत्कृष्ट गुणवान खेळाडू आमच्यात आज नाहीये, त्यांच्या पवित्र आत्म्याशी तर नक्कीच शांती लाभो। कोरोना सर्वांना खूप काही शिकवून गेलेला आहे, या सामन्याचा आपण आज आनंद घेत आहोत। 2-3 वर्ष हे सामने थांबलेले आहेत, कृपया खेळाडूंनी आवाज नाही करा नका करावं। या सामन्याचे पंच संतोष भाऊ नागवे, पाटोळे नाना, गणेश लाईन मॅन म्हणून काम बघतायत आमचे अशोक नागवे, स्वामीनाथांना पोले लाईन मॅन ची भूमिका खूपच छान बजावतात। सकाळपासून सुरू झालेले आहे मॅचेस मध्ये त्याच्या पाठीमाग जो उपाय कुठू आले जाऊ सोमनाथ जेवले का पाठू हा ते आपलं उपरण देतो ते काय कुठू आले जाऊ गायके मामा यार सकाळपासून त्यांच्या परिवारात गायके परिवारात आमच्या आणि पुन्हा चढाईकार हा काय करतोय खूप छान प्रयत्न होता परंतु दोनच 1-1 गोल अतिशय आंतरराष्ट्रीय पंच आहे, कृपया पंचांविरुद्ध कोणी तक्रार करू शकत नाही। चला चढाई करा, आवाज करू नका म्हणजे तांत्रिक गुण समोरच्या विरुद्ध संघास देता येईल। 6 खेळाडू असले तर बोनस मिळतो, बोनस घेतला ना कृपया नागरिकांनी किंवा प्रेक्षकांनी आपल्या गाड्या रस्त्यावर लावल्या असतील कृपया
त्रास होऊ नये अशा गाड्या थांबू नये, अन्यथा त्या गाड्याची हवा सोडण्यात येईल। तो आमदार असो, खासदार असो, इंदे गटाचा कोणी असो, सगळ्याची हवा सोडून द्या। काय कोण तो पुढतो, सगळ्याचे नका सोडू। जे रोड लाड थोडा करत त्याचं सोडा, कोणत्या गटाचा सोडू काय करा। स्पर्धा आणि खेळाडू हे फक्त नागरिकाच्या शरीर अतिशय पकड म्हणता येईल, याला सांघिक खेळ याला म्हणतात। चढाईकर बाद शेवटचे 5 मिनिट शिल्लक आहेत आणि गुण असे आहेत कृपया 16-11 कृपया 55 विरुद्ध कोणी तक्रार करू नका। गुण दिलेले आहे 12-16 संभाजीनगरचे 15 गुण आणि 12 गुण आरशीचे आहेत। शेवटचे 4 मिनिटाचा खेळ शिल्लक आहे। बघा 4 मिनिटात जो जोर लावता येईल दोन्ही संघाने तो लावा आणि विजय संपादन करा। बघूया आरशी विरुद्ध संभाजीनगर 5 नंबरचा खेळाडू खोलवर चढाई करतोय। कृपया खेळाडूंना आवाज करू नका। 3-4 गुणाच्याकडे बघूया आणि हा चढाईकार माझ्या मध्ये बाद असेल, रायडर आउट म्हणजे चढाईकार आपल्या भाषेत एंट्री करणार, रायडर आउट त्यांची भाषा। अतिशय चांगला खेळ होणार आहे, शेवटचे 20 मिनिट शिल्लक आहेत। संभाजीनगरचा खेळाडू ठीक आहे। अरे ट्रक थांबला तिची हवा सोडून द्या, कशात थांबला ते भाऊ साईडला पार करून येत आहे, ते ताण्यावर जाणार आपलं ते उशी उशी। अतिशय चांगली चढाई, संभाजीनगरचे 16 गुण आहे आणि समोरच्या संघाचे 13 गुण आणि चांगली चढाई। एक गुण मिळेल त्याला 12 नंबरच्या खेळाडूने। आता गुण झालेले संभाजीनगरचे 17-13 ओके गुड। तर बोनस घ्या हो, मायने बोनस वाले लय बोनस देणार लोक आहे दिवाळीचे, 51 रुपये प्रत्येक बोनसला आहे, पण ते बोनसच पण घ्या आता घेतला वाटत नाही, पंच निर्णय देतील। काय चढाई चढाई कर बात नाही म्हणते, ते मुताला गेले ते तया घेतल्यावर काही फरक नाही, त्यान पाहिलं नाही जे देणार होते मुताला गेले त्यान पाहिला नाही, दुसरं घ्या ना भाऊ चालू द्या संतोष भाऊ। शेवटच्या 1 मिनिट बघूया आणि बोनस प्लस चढाई घ्या। 51 रुपये भावा तुमचं नाव काय आहे? अकाउंट अंबाजी गायडे गणेश पाटील ताडे दुधनवाडीकर। अरे चांगली पकड सोडा, शेवटच्या क्षणात झगड पकड झाली, बरे मनोरंजन करा जनतेचं तरी। परत 5 नंबरचा खेळाडू बघूया, शेवटच्या 1 किंवा 2 चढाया बोनस गुण घेतलेला आहे गणेश भाऊ
गणेश भाऊ तावडे दुधनवाडीकर यांचे अकाउंट गेलेले आहे. दुसरा आणि चांगली चढाई, दोन गुण हे चाले आणि सामना थांबलेला आहे. अशा प्रकारे निर्णय काय आहे सर? 18-19 हे का कोणी ना औरंगाबाद संभाजीनगर विजय का? थांबा एका मिनिटात 3 चढाया होतात झाल्या 30-30 सेकंदाच्या. शांत बसा, पंतच वाद न घालो, निकाल आला इकडे भाऊ.